हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बुलेट लेक्चर सिरीज. आणि आजचा टॉपिक आहे इलॅस्टिसिटी, वन ऑफ द इझिएस्ट टॉपिक इन फिजिक्स आणि स्कोरिंग टॉपिक आहे. सो लेट्स स्टार्ट विथ द डिस्कशन. पहिलं सगळ्यात स्टार्टिंगला काही टर्मिनॉलॉजी, इलॅस्टिसिटी म्हणजे काय, प्लॅस्टिसिटी म्हणजे काय, डिफॉर्मिंग फोर्स म्हणजे काय, डिफॉर्मेशन म्हणजे काय. इलॅस्टिसिटी इज अ प्रॉपर्टी ऑफ अ बॉडी बाय वर्च्यू ऑफ विच इट अपोजेस द चेंज इन द चेंज इन द साईज अँड द शेप ऑफ द बॉडी. ज्या प्रॉपर्टीनी ऑब्जेक्ट त्याच्या साईज आणि शेपमध्ये अपोज करतो त्याला म्हणतो आपण इलास्टिसिटी. आणि जर आपण अपोजिशन केल्यानंतरही जर इलॉंगेशन झालं, जर साईज आणि शेप चेंज झाला, तर बॉडीकडे ती प्रॉपर्टी असते की इट कॅन ब्रिंग इट बॅक टू द ओरिजिनल शेप वेन द एक्स्टर्नल फोर्सेस आर रिमूव्ह. दॅट इज द प्रॉपर्टी ऑफ इलास्टिसिटी. प्रॉपर्टी ऑफ इलास्टिसिटी इज द प्रॉपर्टी बाय द वर्च्यू ऑफ विच बॉडी रिगेन्स इट्स ओरिजिनल डायमेन्शन्स वेन द एक्स्टर्नल फोर्सेस आर रिमूव्ह. प्लास्टिसिटी मध्ये एक्झॅक्टली ऑपोजिट, इट विल नॉट रिगेन इट्स ओरिजिनल डायमेन्शन. ठीक आहे. डिफॉर्मिंग फोर्सेस म्हणजे ज्या फोर्सेसमुळे डिफॉर्मेशन होतं, ज्या फोर्सेसमुळे ऑब्जेक्टचा साईज किंवा शेप चेंज होतो, त्याला म्हणतात डिफॉर्मिंग फोर्सेस. डिफॉर्मेशन म्हणजे चेंज इन द साईज ऑर शेप ऑर बोथ ऑफ द बॉडी इज कॉल्ड अस डिफॉर्मेशन. दोन इम्पॉर्टंट टर्म्स जे तुम्हाला पूर्ण लेसनमध्ये हेल्पफुल राहणार आहे, एक आहे स्ट्रेस, एक आहे स्ट्रेन. स्ट्रेस इज डिफाइंड ॲज इंटरनल रिस्टोरिंग फोर्स फॉर युनिट एरिया. बट सिन्स इंटरनल रिस्टोरिंग फोर्स आपल्याला मोजता येत नाही and it is normally equal to applied force, म्हणून आपण त्याला नॉर्मली फोर्स बाय एरिया म्हणतो. युनिट इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर, कधी कधी पास्कल पण लिहितात. आणि स्ट्रेन असतो चेंज इन डायमेन्शन पर युनिट ओरिजिनल डायमेन्शन. जे काही चेंज झालं, लेंथ चेंज झालं तर लेंथ, एरिया चेंज झालं तर एरिया, व्हॉल्यूम चेंज झालं तर व्हॉल्यूम, चेंज इन डायमेन्शन पर युनिट ओरिजिनल डायमेन्शन, दिस इज कॉल्ड अ स्ट्रेन. म्हणून हा युनिटलेस आहे. ओके, युनिटलेस, नो युनिट. डायमेन्शन वरचे आणि खालचे सेम असणार, कॅन्सल होणार. आता तीन प्रकारचे स्ट्रेसेस, तीन प्रकारचे स्ट्रेन्स असतात. तीन प्रकारचे स्ट्रेसेस, तीन प्रकारचे स्ट्रेन्स असतात. पहिला आहे यंग्स मॉड्युलस, सॉरी, पहिला आहे लॉन्जिट्युडनल स्ट्रेस, दुसरा आहे व्हॉल्यूम स्ट्रेस, तिसरा आहे शेअरिंग स्ट्रेस. तसेच तीन प्रकारचे स्ट्रेन असतात. ज्या स्ट्रेसमध्ये लेंथ ऑफ द वायर चेंज होते त्याला लॉन्जिट्युडनल स्ट्रेस म्हणतो, ज्याचा फॉर्म्युला एफ बाय ए असतो. इनफॅक्ट एफ बाय ए तर सगळीकडेच असणार, त्यात तर काही वादच नाही, एफ बाय तर सगळीकडे असणार. फक्त पहिल्या केसमध्ये त्याचं मॉडिफिकेशन असं बनतं, कधी कधी एमजी अपॉन एरिया ऑफ द वायर, क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द वायर, खालचा एरिया. ठीक आहे, पायर स्क्वेअर. व्हॉल्यूम स्ट्रेस मध्ये तो प्रेशरचा चेंज होऊन जातो, इट बिकम्स द डिफरन्स इन द प्रेशर, डीपी. आणि शिअरिंग स्ट्रेस मध्ये काहीच नाही, द फॉर्म्युला रिमेन्स ऍज इट इज. फक्त तुम्हाला माहिती पाहिजे व्हॉट इज ए अँड व्हॉट इज एफ. एफ इज द फोर्स अप्लाइड पॅरेलल टू द टॉप फेस डिवाइडेड बाय एरिया जो असतो तो टॉप मोस्ट फेसचा एरिया घेतो जो शिअर होणार आहे. ओके, दिस आर द फॉर्म्युले फॉर स्ट्रेसेस. स्ट्रेनचे फॉर्म्युले पण सिम्पल आहेत, एल बाय एल चेंज इन लेंथ पर युनिट ओरिजिनल लेंथ, चेंज इन व्हॉल्यूम पर युनिट ओरिजिनल व्हॉल्यूम, व्हॉल्यूम स्ट्रेन. आणि शिअरिंग स्ट्रेन मध्ये थोडासा ट्रिकी आहे, इथं एक्स बाय एच असतो. एक्स म्हणजे लॅटरली किती शिफ्ट झाला डिवायडेड बाय डिस्टन्स फ्रॉम द फिक्स लेअर, किती शिफ्ट झाला अपॉन डिस्टन्स फ्रॉम द फिक्स लेअर, विच इज ऑल्सो इक्वल टू टॅन थीटा, अँड देअर फोर इट कॅन बी अप्रॉक्सिमेटेड टू थीटा सिन्स इट इज स्मॉल. बट जेव्हा अप्रॉक्सिमेटली इक्वल टू थीटा करतात तर ते रेडियन मध्ये असलं पाहिजे, रिमेंबर दिस. ओके, इट शुड बी रेडियन. इलास्टिसिटी मध्ये सगळ्यात महत्वाचा लॉ आहे हुक्स लॉ, जो स्ट्रेस आणि स्ट्रेन मध्ये रिलेशन सांगतो. नॉर्मली मटेरियलसाठी इलास्टिक लिमिटच्या आतमध्ये, इलास्टिक लिमिट ती लिमिट असते की ज्याच्या वरती जर बॉडीला ओढलं आपण तर तो परत ओरिजिनल शेपवर येत नाही. तर इलास्टिक लिमिटच्या आतमध्ये स्ट्रेस इज ऑलवेज प्रपोर्शनल टू स्ट्रेन. आणि ह्याचा जो प्रपोर्शनलिटी कॉन्स्टंट आहे त्याला म्हणतो आपण कोइफिशियंट ऑफ किंवा कॉन्स्टंट ऑफ इलास्टिसिटी, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी म्हणतो आपण, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. अँड मटेरियल टू मटेरियल इट चेंजेस, वेगवेगळ्या मटेरियलचा तो वेगळा असतो. ओके, द कॉन्स्टंट ऑफ इलास्टिसिटी इट इज कॉल्ड एज ई, विच इज कॉल्ड एज मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. हा मटेरियलची प्रॉपर्टी आहे, ओनली मटेरियलवर डिपेंड करतो. हा, टेम्परेचरवर पण डिपेंड करतो, बट सिलेबसवरती, सिलेबसमध्ये त्याचं व्हेरिएशन नाही. आपल्याला फक्त मटेरियलचा प्रॉपर्टी आहे एवढं माहिती पाहिजे. अँड इट ऑल्सो डिपेंड्स ऑन टेम्परेचर, बट तो कसा डिपेंड करतो किंवा कुठल्या फॉर्म्युलाने डिपेंड करतो त्याचं रिलेशन नाही आपल्याला. सो स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन, त्याचा कॉन्स्टंट आहे मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, ज्याचं युनिट ऑब्व्हियसली स्ट्रेन युनिटलेस असल्यामुळे स्ट्रेसचंच युनिट त्याला मिळणार आहे. सो स्ट्रेस न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे, हा पण न्यूटन पर मीटर स्क्वेअर असतो, डायमेन्शन सेम त्याच्यासारखेच. आणि सिन्स डायरेक्ट प्रपोर्शन असल्यामुळे ग्राफ स्ट्रेट लाईन येतो स्ट्रेस प्रपोर्शनल टू स्ट्रेनचा. आणि जर याचा स्लोप कॅल्क्युलेट केला तुम्ही तर यू विल गेट द स्लोप ऍज कॉन्स्टंट ऑफ इलास्टिसिटी. तीन प्रकारचे स्ट्रेस असतात, तीन प्रकारचे स्ट्रेन्स असतात, तीन प्रकारचे स्ट्रेस असतात, तीन प्रकारचे स्ट्रेन असतात, त्यामुळे तीन प्रकारचे मॉड्युलस असतात. पहिला जो लॉन्जिट्युडनल स्ट्रेस आणि लॉन्जिट्युडनल स्ट्रेन मधला जो कॉन्स्टंट आहे त्याला यंग्स मॉड्युलस म्हणतात. व्हॉल्यूम स्ट्रेस आणि व्हॉल्यूम स्ट्रेन मधला जो मॉड्युलस आहे त्याला बल्क मॉड्युलस म्हणतात, के. आणि
शिअरिंग स्ट्रेस आणि शिअरिंग स्ट्रेन मधला जो मॉड्युलस आहे त्याला इटा त्याला म्हणतात मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. हे सगळे मॉड्युलस प्रॉपर्टी ऑफ मटेरियल आहेत. रिमेंबर, मटेरियल चेंज नाही केलं तर हे मॉड्युलस चेंज होत नाहीत. बऱ्याच प्रश्नामध्ये लेंथ डबल केली, व्हॉल्यूम डबल केला, एरिया डबल केला, व्हॉट विल हॅपन टू यंग्स मॉड्युलस असे प्रश्न असतात. त्याच्यामध्ये मटेरियल चेंज नाही केलं तर यंग्स मॉड्युलस नेव्हर चेंजेस, रिमेंबर. त्याच्यानंतर पॉइझन्स रेशोचा हा एक कॉन्सेप्ट आहे की जर आपण एखाद्या वायरला ओढलं तर आपण त्याचा रेडियसमध्ये थिनिंग, रेडियस कमी होतो, या इफेक्टला आपण पॉइझन्स रेशो म्हणतो. आणि त्याचा फॉर्म्युला आहे लॅटरल स्ट्रेन, की लॅटरली तो किती कमी झाला, डिवायडेड बाय लॉन्जिट्युडनल स्ट्रेन, म्हणजे चेंज इन डायमीटर अपॉन ओरिजिनल डायमीटर अपॉन चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल, हा फॉर्म्युला राहतो. तुम्हाला पॉइझन्स रेशो हा एक युनिटलेस क्वांटिटी आहे माहिती पाहिजे. त्याची व्हॅल्यू 0 आणि 0.5 मध्येच लाय करू शकते हे माहिती पाहिजे. आणि जर चुकून, हे एक्स्ट्रा नॉलेज आहे, जर पॉइझन्स रेशो 0.5 असेल, कधी कधी दिलेला असेल प्रश्नामध्ये, तर चेंज इन व्हॉल्यूम 0 झालाय असं आपण कमेंट करू शकतो. वेन व्हॉल्यूम ऑफ द वायर नेव्हर चेंज, वेन द व्हॉल्यूम ऑफ द वायर इज नॉट चेंजिंग किंवा इट रिमेन्स कॉन्स्टंट, पॉइझन्स रेशो इज 0.5. दिस इज व्हॉट यू मस्ट नो. ओके, व्हॅल्यू व्हॅल्यू लाईज बिटवीन 0 to 0.5, थिअरॉटिकली -1 to 0.5, थिअरॉटिकली, प्रॅक्टिकली 0 to 0.5. आता वायर, एखाद्या वायरला ज्यावेळेस आपण ओढतो, स्ट्रेच करतो, तर वायर स्ट्रेच केल्यावरती त्याच्यामधले जे ॲटम्स आहेत ते थोडेसे लांब लांब जातात आणि त्या ॲटम्समध्ये ती पोटेन्शियल एनर्जी स्टोअर होते, जी आपण वर्क करतो ना ओढण्यासाठी, ती सगळी वायरमध्ये स्टोअर होऊन जाते. त्याला आपण म्हणतो इलॅस्टिक पोटेन्शियल एनर्जी, इलॅस्टिक पोटेन्शियल एनर्जी, किंवा त्याला स्ट्रेन एनर्जी पण म्हणतात. त्याला काय म्हणतात? स्ट्रेन एनर्जी. सो ही जी स्ट्रेन एनर्जी आहे, आपण जेवढं वर्क केले तेवढीच एनर्जी स्टोअर होणार आहे. आणि त्याचा फॉर्म्युला असतो हाफ इंटू लोड इंटू एक्सटेन्शन, हाफ इंटू एफ इंटू एल. पण ह्याचे दोन वेगळे व्हर्जन्स आहेत, कोणता कधी वापरायचा डिपेंड करतं कंडिशनवर. त्याचा दुसरा व्हर्जन सांगतो मी तुम्हाला, हाफ वाय ए एल स्क्वेअर वाय एल हा एक आहे, आणि तिसरा आहे हाफ एफ स्क्वेअर एल वाय ए वाय. यामध्ये वर्क डन फोर्सवर पण डिपेंड करतो, इलॉंगेशनवर पण डिपेंड करतो. तेव्हाच वापरा जेव्हा फोर्स आणि इलॉंगेशन दोन्ही दिलं असेल. बट कधी कधी फक्त इलॉंगेशन बद्दल बोललेलं असतं की बाबा 1 सेंटीमीटरनी ओढायला 5 जूल लागलं, तर 10 सेंटीमीटरनी ओढायला किती लागेल? तुम्हाला वाटेल 10 ओढायला 10 times लागेल, तर 10 times नाही, ते 100 times लागतं. कारण की डायरेक्टली प्रपोर्शनल टू एल स्क्वेअर आहे. फोर्स बद्दल कोणी काही बोललं नाही सर, फोर्स बद्दल नाही, नुसतं इलॉंगेशन बद्दल बोलताय. यूज दिस रिलेशन. कधी कधी असं म्हणतील, वेन वायर इज पुल्ड बाय 5 newton वर्क डन इज डब्ल्यू. 5 newtonनी ओढल्यावरती वर्क डन इज डब्ल्यू, 10 newtonनी ओढल्यावरती वर्क डन इज वॉट. 10 newtonनी ओढल्यावरती तुम्हाला वाटेल फोर्स डबल केला, वर्क डबल झालं, नाही, वर्क 4 times होणार. आणि ते नुसता फोर्स मेन्शन आहे, तर डायरेक्टली प्रपोर्शनल टू एफ स्क्वेअर असतो. दीज आर व्हेरी व्हेरी बेसिक क्वेश्चन्स. ओके, आणि हीच एनर्जी जी आपण पोटेन्शियल एनर्जी म्हणतोय किंवा स्ट्रेन एनर्जी म्हणतोय, तीच स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूमचा पण फॉर्म्युला आहे. SEPUV म्हणतात त्याला, स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम, ज्याचा फॉर्म्युला हाफ इंटू स्ट्रेस इंटू स्ट्रेन असा एक बनतो. आणि अजून त्याचे दोन व्हेरिएशन्स आहेत, हाफ इंटू स्ट्रेस स्क्वेअर अपॉन वाय, आणि तिसरा बनतो हाफ स्ट्रेन स्क्वेअर वाय. हे फॉर्म्युले तुम्हाला माहीत पाहिजे. या लेसनमध्ये बिहेवियर ऑफ वायर अंडर इन्क्रीजिंग लोड वरती एमसीक्यू येण्याचे चान्सेस कमी आहेत, बट थिअरॉटिकल क्वेश्चन विचारू शकतात. सो जर स्ट्रेस वर्सेस स्ट्रेनचा ग्राफ प्लॉट केला तर कसा आहे तो ग्राफ, आधी तो इलॅस्टिक लिमिट पर्यंत स्ट्रेट लाईन आहे, प्रपोर्शनलिटी लिमिट, इलॅस्टिक लिमिट, इलॅस्टिक लिमिट नंतर आपण इलॉंगेट करत राहिलो तो वायर स्ट्रेन ग्राफ स्लाइटली, द ग्राफ स्लाइटली टिल्ट्स टुवर्ड्स द स्ट्रेन ऍक्सिस, टिल्ट होतो. त्याच्या पुढे तुम्हाला माहिती असलं पाहिजे यील्ड पॉइंट येतो, जिथं वायर जिथं ग्राफ ऑलमोस्ट हॉरिझॉन्टल बनून जातो यील्ड पॉइंट येतो. यील्ड पॉईंटच्या पुढे अजून लोडिंग केलं तर ब्रेक पॉईंट येतो, ब्रेकिंग पॉईंट किंवा नेक पॉईंट ज्याला म्हणतो आपण, आणि पुढे जाऊन ब्रेकिंग पॉईंट येतो. सो नेक पॉईंट, ब्रेकिंग पॉईंट, यील्ड पॉईंट, प्रपोर्शनलिटी लिमिट, इलॅस्टिक लिमिट. इलॅस्टिक लिमिटच्या पुढचं जे वायरचं बिहेवियर असतं ते पूर्णपणे प्लॅस्टिक बिहेवियर असतं, अलीकडचं इलॅस्टिक बिहेवियर असतं. ठीक आहे, हे माहिती पाहिजे. याच्यावरती क्वेश्चन येण्याचे चान्सेस कमी आहेत, बट यू मस्ट नो दिस थिंग्स. थर्मल स्ट्रेस, थर्मल स्ट्रेन आणि थर्मल फोर्स काय असतं, तर लक्षात ठेवा आपण लास्ट इयर थर्मल एक्सपान्शन मध्ये शिकलोय की जर एक रॉड ऑफ लेंथ एल असेल आणि त्याचं टेम्परेचर थीटा 1 असेल, मी जर त्याला हीट केलं टेम्परेचर थीटा 2 ला, तर त्याची लेंथ वाढते. आणि चेंज इन लेंथ चा फॉर्म्युला असतो अल्फा ओरिजिनल लेंथ इंटू डेल्टा थीटा. त्यामुळे इथे स्ट्रेन दिसायला लागला मला, चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ काय बनला, अल्फा डेल्टा थीटा. यालाच म्हणतात थर्मल स्ट्रेन, यालाच काय म्हणतात थर्मल स्ट्रेन. आणि सिन्स स्ट्रेस अपॉन स्ट्रेन हा वाय असतो, तर मला थर्मल स्ट्रेन मिळालाय, मी पलीकडे मल्टिप्लाय केला त्याला वाय बरोबर, तर मला आता थर्मल स्ट्रेसचा फॉर्म्युला मिळणार आहे.
थर्मल स्ट्रेस अपॉन थर्मल स्ट्रेन इज वाय. थर्मल स्ट्रेन तर मिळाला अल्फा डेल्टा थीटा. आता त्याला फक्त वाय ने मल्टीप्लाय केलं तर वाय अल्फा डेल्टा थीटा होईल, तर तो काय बनेल थर्मल स्ट्रेस बनेल. आणि स्ट्रेस तुम्हाला माहिती आहे फोर्स अपॉन एरिया, तर हा थर्मल फोर्स झाला. एरियानेही मल्टीप्लाय केला तर वाय ए अल्फा डेल्टा थीटा हा बनतो थर्मल फोर्सचा फॉर्म्युला. थर्मल फोर्सचा फॉर्म्युला सगळे फॉर्म्युले रिलेटेड आहेत. तुम्हाला हे याचे सगळे फॉर्म्युले ऑन द स्पॉट माहिती पाहिजे, डिराईव करता आले पाहिजे, आठवत नसते. या लेसन मध्ये शेवटी सॅगचा एक फॉर्म्युला दिलाय, सॅगचा डब्ल्यू एल क्यूब अपॉन फोर बी डी क्यूब वाय. ओके, असे काही अजून एक्स्ट्रा कन्सेप्ट दिले असतील तुम्ही एकदा रीड करून घ्या. या लेसन मध्ये नॉर्मली इझी क्वेश्चन विचारले जातात. या लेसन मध्ये अजून काही गोष्टी आहेत, म्हणजे नॉट इन द स्टेट बोर्ड सिलेबस, बट असे क्वेश्चन विचारले आहेत की जर वायरची लेंथ एल वन होत असेल फोर्स एफ वन लावल्यावरती, एल टू होत असेल फोर्स एफ टू लावल्यावरती, तर त्याची ओरिजिनल लेंथ काय आहे. तर अशा वेळेस फॉर्म्युला असतो क्रॉस मल्टीप्लाय एफ टू एल वन मायनस एफ वन एल टू अपॉन एफ टू मायनस एफ वन. दिस इज हाऊ यू कॅन फाइंड द ओरिजिनल लेंथ. ओके, हे फॉर्म्युले तुम्ही रीड किंवा तुम्ही लर्न करू शकता. असे फॉर्म्युले ऑन द स्पॉट पण तुम्हाला डिराईव्ह करता येऊ शकतं. टाइम कमी असल्यामुळे तुम्ही काही शॉर्टकट्स लर्न करूनच गेलेले बेटर राहील. इलास्टिसिटीमध्ये एवढंच होतं. हा एक खूप इझी टॉपिक आणि छोटा टॉपिक आहे. सो वी हॅव कवर्ड इट व्हेरी गुड. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. वी विल मीट इन द नेक्स्ट.